विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा प्रकार बघूया, चौकोनाच्या तीन बाजू आणि दोन कर्ण दिले असतात. आपण पहिला प्रकार बघितला, चार बाजू आणि एक कर्ण दिला होता. आता आपल्याला तीन बाजू आणि दोन कर्ण दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. त्यासाठी आपण सदरील उदाहरण बघूया. आपलं उदाहरण आहे चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड असा काढा की लेंथ वाय झेड बरोबर 4 सेमी, लेंथ झेड एक्स बरोबर 6 सेमी, तसंच लेंथ डब्ल्यू एक्स बरोबर 4.5 सेमी, लेंथ झेड डब्ल्यू बरोबर 5 सेमी आणि लेंथ वाय डब्ल्यू बरोबर 6.5 सेमी. मित्रांनो या ठिकाणी पुन्हा तेच आपल्याला त्रिकोणच काढायचं आहे. आपण आताच बघितलं की मेन गाभा घटक जो आहे चौकोन काढण्यासाठी तो त्रिकोणच आहे. मग आपल्याजवळ पुन्हा दोन त्रिकोण दिलेले आहेत. ते कोणते त्रिकोण दिलेले? डब्ल्यू एक्स आणि झेड. समोर एक कच्चे असतो जे आपण काढले त्याच्यासाठी. डब्ल्यू एक्स आणि झेड हा त्रिकोण आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये झेड डब्ल्यू चा माप आहे 5 सेंटीमीटर, एक्स डब्ल्यू चा माप आहे 4.5 सेंटीमीटर आणि झेड एक्स चा माप आहे 6 सेंटीमीटर. यावरून आपण हा असा प्रकारचा एक त्रिकोण काढू शकतो. आणि त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण आपल्याकडे आहे डब्ल्यू झेड वाय. डब्ल्यू झेड आणि वाय हा अशा प्रकारचा त्रिकोण आपण काढू शकतो. आणि ह्या दोन त्रिकोणांची रचना केली म्हणजे आपल्याला अपेक्षित असणारा डब्ल्यू एक्स वाय झेड हा चौकोन मिळेल.